नमस्कार मित्रांनो, चित्रपटसृष्टीमधून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे, कारण एका लोकप्रिय अभिनेत्याचं दुःखद निधन झालं आहे। तर काय आहे पूर्ण बातमी, चला जाणून घेऊया। तर गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातून अतिशय दुःखद आणि तेवढ्याच धक्कादायक अशा बातम्या समोर येत आहेत। आता अशाच एका बातमीने चित्रपटसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरल्याचं चित्र आहे, कारण एका लोकप्रिय अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला आहे। तर लोकप्रिय अभिनेते नंदामुरी तारका रत्न यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले। वयाच्या 39व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। नंदामुरी यांना 27 जानेवारीला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे। नंदामुरी यांना 27 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी कुटुंबियांसोबत चाहते देखील प्रार्थना करत होते, पण उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांचे निधन झाले। नंदामुरी तारका रत्न यांनी चित्रपटसृष्टीत अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलं, त्यामुळे त्यांच्या निधनाने चाहत्यांसह दक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे। नंदामुरी हे एका पक्षाच्या पदयात्रेमध्ये सामील झाले होते, त्यावेळी गर्दीमुळे त्यांचा श्वास गुदमरला आणि ते बेशुद्ध झाले। त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। हृदयविकाराच्या झटक्यानंतर ते कोमामध्ये गेले होते। तर नंदामुरी यांना आपल्या चॅनलवरून भावपूर्ण श्रद्धांजली।